Carahua. Rakesh Boyeriappan. राकेश भोईर आपण पुढचा सामना खेळताना हा टी शर्ट परिधान करून यायचा आहे. मॅन ऑफ द मॅच टी शर्ट. पहिला पहिला चेंडू, चेंडू जातोय अर्थातच गलीच्या दिशेनं. पहिलाच चौकार आपण पाहताय दिलीप वाजेकर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ब्रांडेड टी शर्ट देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. राकेश भोईर 10 चेंडू 29 धावांची दमदार केली गेली आहे. आणि राकेश आपल्याला अनिल धुमाल यांच्याकडनं अर्थात दोन षटकार बॅक टू बॅक षटकार मारल्याबद्दल 500 रुपयाचं बक्षीस. येस ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक, व्हेरी गुड बॅटिंग. आणि मी बोलणार आहे आमच्या या पहिल्याच पुढील सामन्यासाठी पहिल्या सत्राकडे आमचे साथी समालोचक विवेक भोपे. विवेक आपण यायचंय तर मी या व्यासपीठावर उपस्थित लघु कातकर यांचं सत्कार करण्यासाठी विनंती करतोय. भाऊ पाटील ना की आपण आपल्या शुभ हस्ते लघु कातकर यांचं यथोचित मान सन्मान करावं. हॅलो, नमस्कार आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. तसेच मंचावरती उपस्थित मान्यवरांचं सुद्धा सहर्ष स्वागत असेल. माननीय श्री मयूर भोईर सांस्कृतिक शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था आयोजित कैलासवाशी धनाजी शेठ पांडुरंग भोईर व कैलासवाशी तुकाराम भिडे भोईर यांच्या संयुक्त विद्यमानाने सरपंच चषक 2018 चे परबा एक जबरदस्त परबा आपण या मैदानावरती पाहतोय. एक डोळ्याचं पारणं झाडणारा हा सोहळा, हा उत्सव आहे नात्यांचा, हा उत्सव आहे प्रेमाचा, हा उत्सव आहे निश्चितच कुंडेवाहलच्या गावाचा. एकात्मता आपण पाहू शकाल. डीजे थांबायचा आहे तर निश्चितच आपण पाहू शकाल या मैदानावरती एक रंगतदार सामना, एक अत्यंत महत्वपूर्ण सामना पाहू शकाल. शिर्डन विपक्ष करेल या दोन्ही संघांमध्ये एक लढत, एक बिग फाईट सामना. तर शिर्डन टॉस विन होऊन निश्चितच फर्स्ट फील्ड घेतली होती. त्यानंतर स्ट्रायकरवरती फलंदाज आपण पाहू शकाल सर्वेश आणि नॉन स्ट्रायकरवरती योगेश गोलंदाज. पहिलं शतक योगेश पारिसान झाला निश्चितच मैदानावरती आपण पाहिलं. आणि नवीन फलंदाज मैदानावरती जाताना पाहू शकाल निलेश तांडेल. आणि गोलंदाजसाठी पहिलं शतक मार्गस्थ भालचंद्र कातकरी याच्या माध्यमातून आपण पाहू शकाल ज्यानं पहिला विकेट प्राप्त केलाय. निश्चितच महाराष्ट्राच्या मातीत हा एक सोहळा आपण पाहू शकाल. गोलंदाज उभरतो विकेट, चेंडू दिशा दिली जाते या चेंडूला, चेंडू जाणार सीमा पलीकडे, दणदणी षटकार. तर अप्रतिम षटकार आपण पाहिलं फलंदाज गणे सर्वेश माध्यमातून मैदानावरती उतरला. आणि निश्चितच आपला एक हाकार माजवताना वाघरीची डरकाली फोडताना या मैदानावरती आपण पाहू शकाल सर्वेश फलंदाजांना ज्याने षटकार लागलाय. एक अप्रतिम प्रहार केलाय आणि 6 धाबाच्या मदतीने धपालकावरती धाबाचा विचार केला तर 10 धाबा धपालकावरती पाहू शकाल. 10 धावा धावफलकावरती एक चांगलं क्रिकेट या मैदानावरती दाखवलं जातंय या फलंदाजांच्या माध्यमातून ज्यांना एक तलवारी सारखी बॅट फिरवताना या मैदानावरती पाहतोय. स्ट्रायकरवरती फलंदाज पुन्हा एकदा सर्वेश गोलंदाज ओव्हर द विकेट. हा चेंडू बॅट चिकडं असणार का, निश्चितच कोणत्याही प्रकारची धाव मात्र येणार नाही या निर्धाव चेंडूची सांगता होती. या धावसंख्या स्थिर, धपलकावरती 10 धावा धपलकावरती आपण पाहू शकाल. एक चांगली स्कोरिंगची भूमिका या स्पर्धेसाठी आजची पहिला दिवस आपण पाहू शकाल. शुभम वासकरच्या माध्यमातून पाहतो एक चांगली भूमिका निभावताना. त्यानंतर आमच्या कॉमेंट्रीसाठी ज्याने आम्हाला आमंत्रित केलंय निश्चितच आमचे रिवॉल्व मात्रे सर चांगलं आमच्या पाठीशी कायम खंबीरपणे जे उभे असतात आम्हाला चांगलं मार्गदर्शन ज्यांचं असतं तर रिवॉल्व मात्रे सर एक चांगलं गुड डॅशिंग गुड व्यक्तिमत्व एक चांगलं नेतृत्व त्यांच्या माध्यमातून मला इथे बोलवलं. हा चेंडू पाहू शकाल चांगली सूर्यक फिकी केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. मात्र पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू वळवला जातोय. जोपर्यंत चेंडू येणार थ्रो करणार तोपर्यंत निश्चितच धावसंख्या आखली जाते, कोरली जाते.
लेग बायच्या स्वरूपात ही धाव आपण पाहू शकाल, ज्या धावा मिळल्या जात आहेत या मैदानावरती। 11 धावा धावफलकावरती एक सिंगल निश्चितच मिळली जाते, स्ट्राइक मात्र रोटेट केली जाणार या मैदानावरती। आणि स्ट्राइकर वरती फलंदाज येणार आपण आता पाहणार निश्चितच सर्वेश, जो फलंदाज ज्याने षटकार लगावलाय आणि आपला एक वैयक्तिक खात ओपन केलं होतं षटकारानं, तो फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राइकर वरती येताना पाहू शकाल। एक चांगलं क्रिकेट निश्चितच सरपंच चषक 2018 च हे रजनी आपण पाहू शकाल। 3 दिवसीय ही स्पर्धा, एक भव्य स्पर्धा, प्रेक्षकांची मन जिंकून घेणारी निश्चितच। आमच्या मंचावरती मान्यवर सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा काजाचे ठोके वाढणार हा बिग फाइट सामना आपण पाहू शकाल। मात्र ज्या महाराष्ट्राच्या मातीत ही स्पर्धा, ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ही स्पर्धा निश्चितच रोवली गेली, उभारली गेल्या, 25 मिनिटाचा कालावधी असणार आहे याची आपण दक्षता घ्यायची आहे। फक्त 25 मिनिटं असणार आहेत, तर 25 मिनिटाच्या कालावधीमध्ये आपल्याला सामना संपवायचा आहे। पहिलं शतक समाप्त, 11 धावा धावफलकावरती एक विकेट प्राप्त झालं होता भालचंद्र याला, एक शतक समाप्त झालं। दुसरं शतक घेऊन येणार गोलंदाज प्रतिकेश वाजेकर, जो गोलंदाजच्या मार्कवरती आक्रमक रूप धारण करण्यासाठी या मैदानावरती उतरताना आपण पाहू शकाल। निश्चितच गोलंदाजच्या मार्कवरती येतोय, दुसरं शतक घेऊन येतोय आपल्या संघाचा विश्वास घेऊन। मात्र स्ट्रायकर वरती असणार आहे सर्वेश, नॉन स्ट्रायकर वरती असणार आहे निलेश, दोघांची एक झंझावत फलंदाजी पाहायला मिळेल या मैदानावरती। एक चांगलं क्रिकेट दाखवणार का प्रेक्षकांसाठी हा प्रश्न असेल, मात्र गोलंदाज तयार होणार भालचंद्र प्रितेश प्रतिकेश सॉरी गोलंदाज पुन्हा एकदा येतोय, दुसरं शतक। पहिला चेंडू, पहिल्या चेंडूची फिकी केली जाते, चेंडूला दिशा दिली जाते मिडॉनच्या क्षेत्रामध्ये, मात्र थोडी खराब केली जाते, धाव मात्र पूर्ण केली जाते, आखली जाते, कोरली जाते, एक धाव इथं प्राप्त केली जाते एका धाब्याच्या मदतीने। धावफलकावरती 12, निश्चितच 12 धावफलकावरती धाव संख्या आपण पाहू शकाल। एक चांगलं क्रिकेट या माध्यमातून एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य दिलं जातं, मात्र गोलंदाजाचा विचार केला तर आक्रमक रूप धारण करत असताना निश्चितच या फलंदाजांना बांधून ठेवलं, रोखून ठेवलं जात आहे। मात्र पहिल्या शतकामध्ये आपण पाहिलं, पहिलं शतक टाकलं होतं भालचंद्र यानं, एक षटकार आणि एक चौकार लगावला होता निश्चितच विचार केला योगेश आणि सर्वेश यानं, एक चांगली धुवाधार केली होती पहिल्या शतकामध्ये। मात्र दुसरं शतक मार्गेस्त आहे प्रतिकेश, उभरतो विकेटा चेंडू, लोअर फुलटा चेंडू आपण पाहू शकाल, चेंडूला दिशा दिली जाते, चेंडू सीमा पलीकडे चिरून जातोय, फाडून जातोय, 4 धावांसाठी चौकार। नक्कीच आपण पाहू शकाल मैदानावरती धाव संख्येचा विचार केला तर 16 धावा, आता मात्र 16 का ढोला कोणत्या सांगायला मिळतो हे पाहणं खूप महत्वाचं आहे। 16 धावा धावफलकावरती पाहू शकाल गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट, हा चेंडू लोअर फुटा चेंडू, चेंडूला दिशा दिली जाते, चेंडू जाणार सीमा पलीकडे, दणदणीत षटकार। निश्चितच या स्पर्धेसाठी आम्हाला या स्पर्धेसाठी पहिल्या दिवसासाठी निश्चितच कॉमेंटेटर डिपार्टमेंट मध्ये आपण पाहू शकाल गणेश गाबड, एक चांगला आवाज, त्यानंतर नरेश गागरे यांचा सुद्धा आवाज, आणि त्यानंतर सुप्रसिद्ध कॉमेंटेटर रायगडचा बुलंद आवाज रिबॉल मात्रे सर निश्चितच यांचा आवाज, आणि यांना आम्हाला आमंत्रित केलंय, त्यांचं स्वागत असेल, आभार व्यक्त करणार। चेंडूला दिशा दिली जाते, चेंडू जाणार सी मा पलीकडे का, नाही निश्चितच डीप ऑन रोप मध्ये चेंडूला क्षेत्ररक्षक केला जाते, अप्रतिम क्षेत्ररक्षक पाहू शकाल आपण या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, तो क्षेत्ररक्षक आपण पाहतोय। तर नक्कीच विवेक, आयोजकांच्या वतीनं सूचना आली आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी, कृपया मित्रांनो पडद्याच्या आतमध्ये अर्थात सीमारेषेच्या आतमध्ये बसू नका, आपण पडद्याच्या मागे आणि या रॅलिंगच्या मागून स्पर्धेचा आनंद घ्या, कारण आयोजक वारंवार आम्हाला सूचना करतायत की आपण प्रेक्षकांना विनंती करूया, प्रेक्षकांची नक्कीच प्रार्थना उपस्थित असेल या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती, मी म्हणेन प्रार्थना आहे, परंतु थोडं सहकार्य करा प्रेक्षक वर्ग, या क्रिकेटचे मायबाप म्हणून आपण ओळखता, मात्र तुम्हाला विनंती असेल की या स्पर्धेचा आनंद आपण अगदी पडद्याच्या मागून अर्थात रॅलिंगच्या बाहेरून आनंद घ्या, अन्यथा आयोजक त्या ठिकाणी येतील आणि आपला अपमान सुद्धा करतील।
धन्यवाद सर। तर आपण पाहू शकाल दुसरा शतक मार्गे असताना अंतिम चेंडू बाकी आहे, मात्र धावसंख्या जर आपण पाहिली धावफलकावरती तर 26 धावा धावफलकावरती पाहू शकाल। हा चेंडू सुरू, एक चेंडू दुसरा शतक समाप्त होत आहे, दोन शतकांच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावरती। पहिलं शतक टाकलं होतं भालचंद्र याने, ज्यानं 11 धावा एक विकेट प्राप्त केला होता। त्यानंतर प्रतिकेश जो गोलंदाजीच्या मार्गवरती दुसरं शतक घेऊन आला, 15 धावा ज्यानं खर्ची केल्या, म्हणजे कुठेतरी खराब गोलंदाजी आपण पाहू शकाल, मात्र एव्हरेजच्या परिस्थिती आपण या मैदानावरती पाहतोय। तर नक्की दोन शतक समाप्त झालाय, पाहू शकाल आपण ही स्पर्धा, एक भव्य स्पर्धा डोळ्याचं पारणं झाडणारा हा सोहळा, हा उत्सव आहे नात्यांचा, हा उत्सव आहे प्रेमाचा, हा उत्सव आहे देवतगावच्या अस्तित्व, सॉरी कुंडेवालगावच्या अस्तित्वाचा, कारण दोन दिवसापूर्वी देवतला होतो त्याच्यामुळे देवतला आलं, कुंडेवालच्या अस्तित्वाचा हा सोहळा आपण पाहू शकाल। एक चांगली स्पर्धा निश्चितच या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ही स्पर्धा रोवली गेली आहे, ज्या महाराष्ट्राच्या मातीत, पण ज्या महाराष्ट्राच्या मातीत हा सोहळा आहे तो महाराष्ट्र तरी नेमका कसा आहे, वर्ण रांगडा कणखर काला ओबड धोबड मातीचा अंतरात परिसंत नांदती जो बोल सांगतो मोलाचा, महाराष्ट्र ज्या मातीत आपण रमलो खेळलो बागडलो तो नक्की माती कशी आहे, तो नक्की महाराष्ट्र कसा आहे कधी आपण जाणण्याचा प्रयत्न केला नाही, पण महाराष्ट्र म्हणजे मराठी मनांचा मावल मातीचा महाराष्ट्र, भक्तीच्या ओलतिरीचा शक्तीच्या पोलतिरीचा महाराष्ट्र, मातीतून धुमसतऱ्या तेजमय रक्तीला कुमकुम कर्नाटकाचा धगधगता इतिहास व्रत घेऊन पेटवणारा महाराष्ट्र, पोलादी छातडी ज्वालानी पेटवणारा महाराष्ट्र, गरजा महाराष्ट्र माझा मन स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान जिवंत आणि ज्वलंत ठेवणाऱ्या आई जगदंबा पोट उरात घेऊन घोंगवणाऱ्या वादळाचा माझ्या शिवबाचं हे महाराष्ट्र आहे, माझ्या शिवबाचं हे महाराष्ट्र आहे, आणि माझ्या शिवरायांच्या स्वराज्यातील ही स्पर्धा आपण पाहू शकाल कुंडेवाल मध्ये। हा चेंडू तिसऱ्या शतकातील पहिला चेंडूची लेगबायच्या स्वरूपात निश्चित हा चेंडू जाणार सीमा पलीकडे 4 धावांसाठी। डीजे अप्रतिम सॉन्ग आपण वाजवतात निश्चितच, एक चांगली भूमिका डीजेची आपण पाहू शकाल। नंतर तिसरे शतक मार्गस्थ पहिल्या चेंडूवरती प्रहार केला फलंदाज आपण पाहू शकाल, बायच्या स्वरूपात निश्चितच हा चौकार मिळालाय, म्हणजे दुष्काळात 13वा महिना आपण पाहू शकाल, कारण चौकार बायच्या स्वरूपात मिळला जातोय, कुठेतरी क्षेत्ररक्षण खराब केलं जातंय त्याच्यामुळे हा बायचा चौकार मिळतोय। गोळंदाज जबरदस्त विकेट, हा चेंडू लॉर फुलटा चेंडू आपण पाहू शकाल, मात्र एष्ट्या उद्वस्त चालत फलंदाज बाद होणार, सर्वेश बॅक टू द प्रॅव्हिलियन। तर निश्चितच आमचे दुसरे स्कोर आहेत, अप्रतिम स्कोरिंगची भूमिका करतात रोहित गायकवाड, एक चांगली स्कोरिंगची भूमिका, त्यानंतर आमच्या अतिशय एक अप्रतिम शुभम वासकर निश्चितच एक चांगली स्कोरिंगची भूमिका साथ करतात, आणि साथी कॉमेंटेटर आमचे ज्यांचा बुलंदा आवाज रायगड मध्ये तडपला जातोय असे एक रांग रखरखते कॉमेंटेटर निश्चितच रिवाल मात्रे सर ज्यांनी आम्हाला आमंत्रित केलं। त्यानंतर जी स्पर्धा यांची आयोजक या स्पर्धेच्या असणार आहेत माननीय श्री आदरणीय मिथुन भोईर, एक गुड डॅशिंग गुड व्यक्तिमत्व, एक झुंजार नेतृत्व यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित आहे, आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र। हा चेंडू दिशा दिली जाणार चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेनं, मात्र निश्चितच क्षेत्ररक्षक तैनात आहे चेंडूवरती येणार फेकणार, तोपर्यंत दोन धावा धावफलकावरती, दोन धावा धावफलकावरती आपण पाहतो, या दोन धावांच्या मदतीने धावफलकावरती 32 धावा धावफलकावरती, या 32चा आकडा खूप काही देऊन जातो या महाराष्ट्रासाठी, कारण 32 वर्षामध्ये या महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज ज्याने वयाच्या 32व्या वर्षापर्यंत या महाराष्ट्रासाठी झुंजले, आपल्या औरंगजेबाने आपल्या अंगाची कातडी काढली डोळे काढले तरी हा माझा राजा छत्रपती संभाजी या महाराष्ट्रासाठी झुंजला, ज्यानं त्याग केलं ते सगळ्यात मोठा त्याग आहे। निश्चितच मैदानावरती आपण पाहू शकाल प्रहार केला जातोय, मात्र चेंडूला जज केला जात आहे निश्चितच रंगाच्या दिशेनं, आणि जोपर्यंत चेंडू फेकला जातो तोपर्यंत पुन्हा एकदा दोन धावा आखल्या जात आहेत, कोरल्या जात आहेत, आणि दोन धावांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या जर आपण पाहिली तर 34 धावा 34 धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल निश्चितच, ज्यासाठी मला आमंत्रित केलंय रिवल म्हात्रे सर असतील, त्यानंतर या स्पर्धेचे आयोजक माननीय श्री मिथुन भोईर, जसा जसा स्पेस मिळेल तसं शिवचरित्र मांडण्याचा प्रयत्न मी निश्चितच करेन। हा चेंडू आपण पाहू शकाल लॉंग अपच्या दिशेनं मिड अप मध्ये येतोय, क्षेत्ररक्षक जज केला जात आहे चेंडूला, आणि धावसंख्येचा आपण जर विचार केला तर एक धाव धावफलकावरती मिळते, म्हणजे 35 धावा धावफलकावरती असणार आहेत,
एक चांगला क्रिकेट दाखवला जात आहे. तिसरे शतक मार्गे असताना तिसऱ्या शतकातील अंतिम चेंडू बाकी असणार आहे. आता मात्र स्ट्रायकर वरती असणार आहे निलेश. चेंडू दिशा दिली जाते, प्रहार केला जातो आहे, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू वरती जज येतोय, फेकला जातोय, तेवढ्या चाणक्य पद्धतीने थ्रो केला जातोय, तेवढ्या चितेकी चाल यूज केली जाते या फलंदाजांच्या माध्यमातून. धावसंख्या आखली गेली आहे, दोन धावा धावफलकावरती प्राप्त केल्या जात आहेत आणि दोन धावांच्या मदतीने 37 धावा 37 लॉस ऑफ 2 विकेट्स आपण पाहू शकाल. डीजे प्रतिम संघ आपण वाजवता. छत्रपती शिवाजी महाराजांची पुन्हा एकदा आपण आठवण करून दिली. प्रत्येक गोष्ट असू द्या, प्रत्येक स्पर्धा असू द्या, संघर्ष करणं खूप महत्वाचं आहे, संघर्षाला किंमत आहे. मी माझ्या व्याख्यानाच्या माध्यमातून हेच सांगत असतो जेव्हा मी कॉमेंट्रीसाठी जातो तेव्हा हेच सांगत असतो. खरं तर कॉमेंट्री हे मी या वर्ष निवडलेलं क्षेत्र आहे, कारण व्याख्यानाच्या माध्यमातून ज्यांना सांगायचं असतं ते आमच्या समोर नसतात. जी युवा पिढी, जी तरुण पिढी ती आमच्या समोर नसते, पण क्रिकेट हे असं क्षेत्र आहे जिथे पूर्णपणे युवा पिढी उभी असते, युवा पिढी सामील असते. त्यामुळे कॉमेंटेटर म्हणून ते इतिहास थोडा का होईना शिवा छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजीराजांचा तो इतिहास मला पोहोचवता येतो हे माझं कर्तव्य आहे. ते कर्तव्य मी निश्चितच पार करण्याचा प्रयत्न करतोय. तर निश्चितच मी सांगितलं संघर्ष करणं खूप महत्वाचं आहे, संघर्षाला किंमत आहे, कारण सगळ्यात मोठा संघर्ष जर कोणी केला होता तर महाराष्ट्राच्या रथदैवत राजेश्वर छत्रपती शिवाजी महाराज. कारण 350 वर्षापूर्वी शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या वाट्याला आलेला संघर्षाची एवढा मोठा होता की जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत शिवाजी महाराज तुमच्या आमच्या काळजामध्ये जिवंतच राहतील, एवढा इतिहास घडवून ठेवला माझ्या राजाना. जसा स्पेस मिळेल तसं सांगत राहील. निश्चितच गोलंदाज आपण पाहू शकाल, 14 शतक घेऊन येणार देवेंद्र. एक चांगलं बुलंद नाव आहे, त्याचप्रकारे एक बुलंद गोलंदाजी सुद्धा करत असताना आपण पाहणार देवेंद्र याला. गोलंदाज 14 शतक घेऊणार, मात्र स्ट्रायकन वस्ते असणारे फलंदाज तेजस. चेंडू सुर एक फेकी केली जाते, आक्रमक फेकी केली जाते. गोलंदाज आपण पाहू शकाल ज्यानं पहिल्या चेंडूची फेकी केली आहे आणि या फलंदाजांना बांधून ठेवला. निश्चितच निर्धाव चेंडूची सांगता होते, कोणत्या प्रकारची धाब येणार नाहीये. गोलंदाज तयार, चेंडू दिशा दिली जाते, चेंडू जाणार फायनल क्षेत्राच्या डोक्यावर ना दणदणीत बँडेड षटकार. नक्कीच आपण पाहताय प्रथम आयोजन आणि सीमारेषे लगत केपीएल चे बॅनर ही सुद्धा आपण पाहताय. विवेक हा चेंडू फ्रार केला जातो, चेंडू जातोय तडम्यान फाइनल लेग च्या मधून, अर्थातच 4 धावांसाठी चौकार. फाइनल लेग कडनं मारला चौकार विवेक. आपण बघितलं तर सीमारेषे लगत सभोवताली केपीएल येत्या 24 आणि 25 या दोन दिवसात कुंडवाल प्रीमियर लीगचं आयोजन केलं गेलंय आणि त्याचे बॅनर सुद्धा लागले गेले आहेत याच रजनी स्पर्धेमध्ये. वेग तर निश्चितच आपण ही स्पर्धा पाहू शकाल मयूर भोईर यांच्या माध्यमातून, माननीय श्री मयूर भोईर, त्यानंतर माननीय श्री मिथुन भोईर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. निश्चितच त्यांच्या सहकारी मित्र परिवारांच्या माध्यमातून ही स्पर्धा या स्पर्धकांसाठी संधी केली जाते. या चेंडू पाहू शकाल, एक सुरेख गोलंदाजी, गुड लाईन आपण पाहू शकाल, कारण एक सुरेख फिकी करतो. निर्धाव चेंडूची सांगता होते, पुन्हा एकदा डॉट चेंडू आणि कोणत्याही प्रकारची धाव येणार नाहीये. धावसंख्या स्थिर होते, धावसंख्या 47 धावा धावफलकावरती. 5 शतकांचा सामना असणार आहे, 14 शतक मार्गे असत आहे, धावसंख्या अप्रतिम कोरली जाते. हा चेंडू दिशा दिला जाणार, आपण पाहू शकाल मिड ऑनच्या वरून जाणार चेंडू लॉंग ऑनच्या दिशेनं, मात्र चेंडूला जज केलं जातंय. क्षेत्ररक्षक तेवढ्या चाणक्य पद्धतीने धावून येतोय आणि चेंडूला जज केलं जातंय, मात्र चेंडू फेकणार तोपर्यंत 49 धावा
निश्चित फलका वरती लगता है। अंतिम चेंडू चौथा षटक मार्गे अंतिम चेंडू अपन पाहू शकाल गोलंदाज वरती मार्क निश्चित गोलंदाज देवेंद्र एक चांगली सुरेख गोलंदाजी के लिए देवेंद्र ने कारण तीन शतक अपन पाहिले आक्रमक रूप धारण केले फलंदाजाने मात्र आता मात्र फलंदाज थांबणार नाही ये मोठा फटका सीमा जाणार लॉंगच्या डोक्यावर ना साधवांसाठी शतक हेलो डीजे तर डीजे आपण एक ऐकायचं थोडा सा इको मिक्सर असेल तर इको द्यायचा आपण थोडा पलीकडे सुद्धा आवाज जात नाहीये एकदम नॉर्मल आवाज जातोय कारण माझा मित्र त्या साईडला आहे त्याच्यामुळे मला सांगत होता की आवाज खूप कमी जातोय हॅलो हॅलो आवाज असेल तर वाढून ठेवा तुम्ही हॅलो 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 ओके थँक यू जेव्हा मी शिवाजी महाराजांचं थोडंसं बोलेन तेव्हा इको फक्त वाढवत जा एक अप्रतिम डीजेची आपण पाहू शकाल अप्रतिम डीजे वाजवताना डीजेच्या माध्यमातून एक चांगलं डीजे थोडंसं सहकार्य केलं जातंय निश्चितच आमच्या स्पर्धेला स्वागत असेल आपलं सुद्धा तर चार शतक समाप्त झाले ते चार शतकाच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा सर आपण पाहिल्या तर 55 लॉस ऑफ टू विकेट एक चांगलं क्रिकेट दाखवून दिलंय मैदान कसं गाजवाव ते दाखवून दिलंय फलंदाजांनी पाच वगळता तयार होतोय वरत विकेट शॉर्ट ऑफ चेंडू होता चेंडू हवेला सलामी दिली जाते मात्र चेंडू जाणार सीमा पलीकडे ब्रँडेड षटकार धनबाद विजया तर निश्चितच या षटकाराच्या माध्यमातून धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 61 धावा धावफलकावरती पाहतो एक चांगला क्रिकेट दाखवून दिलाय तर निश्चितच आपण विचार केला या फलंदाजाच्या वरती निलेश जो वैयक्तिक 21 धावांवरती खेळताना आपण पाहतो एक चांगला क्रिकेट दाखवून दिला गोलंदाज जोडतो विकेट हा चेंडू सुरेख चेंडू अप्रतिम गोलंदाजी पाहतोय आक्रमक रूप धारण केलं या गोलंदाजा प्रशांत यानं जो गोलंदाजीच्या मार्क वरती आहे एक झुंजावत गोलंदाजी करताना पाहतोय ज्यांना बांधून ठेवलं या फलंदाजाला निश्चितच पाहू शकाल एक चांगले आक्रमक गोलंदाजी करतोय या दरम्यान आपल्या सर्वांचे आवडते व्यक्ती अर्थात आर आर वास्कर सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक मंडळाची आणि या गावचे उपसरपंच आर आर वास्कर यांचं आगमन होते त्यांचं स्वागत केलं या षटकारानं नक्कीच आपण पाहताय ज्यांचं आगमन झालं आर आर वास्कर साहेब उपसरपंच कुंडेवाल आणि आर आर वास्कर सामाजिक शैक्षणिक मंडळ यांच्या वतीनं या व्यायामशालेचा आपण भव्य आणि दिव्याचा मी म्हणेन उपक्रम राबवला या गावामध्ये आर आर वास्कर यांचं आगमन झालं आहे हा चेंडू पाहू शकाल चेंडूला दिशा दिली जाते चेंडू जाणार सीमा पलीकडे सावकारासाठी धनबाडीच्या अप्रतिम सॉंग आपण वाजवलं जे सॉंग आता सध्या फेमस आहे त्यानंतर मंदाबाई असेल त्यानंतर बाबूराव असेल हे सॉंग्स आहेत या प्रेक्षकांना निश्चितच मनोरंजन करतात एंटरटेनमेंट करतात ते सॉंग आपण वाजवत आहे अकोट टप्प्याचा चेंडू पाहू शकाल चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेनं मात्र चेंडूवरती क्षेत्ररक्षक जोपर्यंत जज करतील तोपर्यंत दोन धावा आखल्या जात आहेत कोरल्या जात आहेत दोन धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत आणि या दोन धावांच्या माध्यमातून धावफलकावरती 73 धावा धावफलकावरती म्हणजे गोलंदाजांचा विचार केला तर निश्चितच जो चौथा गोलंदाज आला होता देवेंद्र कुठेतरी महागडा ठरलाय आपल्या संघासाठी हा गोलंदाज निश्चितच चेंडूला दिशा देतोय या फलंदाज लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडू जाणार मात्र जोपर्यंत जज करणार फेकणार तोपर्यंत चितेची चाल युज केली जाणार फलंदाज निश्चितच
बाद होतो आहे. निश्चितच पाच षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या आपण जर पाहिली तर 75 धावा धावफलकावरती पाहू शकाल आणि 76 धावांचं टार्गेट असणाऱ्या शिवडन संघासाठी 76 धावांचं टार्गेट असणार आहे. तर कशा प्रकारे पूर्ण करतात, कशा प्रकारे झुंजावती वातावरण झुंजावत निश्चितच बॅटिंग आपण कशा प्रकारे पाहू शकाल हे आपण पाहणार. तोपर्यंत आपण मायक्रोफोन वरती जाणार. एक गोड आवाज, एक चांगला भुलांद आवाज निश्चितच गणेश गावण धन्यवाद. या दरम्यान मी विनंती करतोय गणेश पलांना थांबवतो थोडा. या पुढचा सामना असेल जय हनुमान वाघिवली विरुद्ध चाफेकर बंधू नांदगाव. नांदगाव संघ आणि वाघिवली संघाच्या संघनायकाला पहिला पुकार असेल. आपण मी म्हणेन लगेच यायचं आहे. खऱ्या अर्थानं फर्स्ट इनिंग झाल्यानंतर नाणेफेकी होणे फार गरजेचं आहे. दोन्ही संघाच्या संघनायकाला गणवेश परिधान करून लगेच नाणेफेकीसाठी आमच्या समालोचन कक्षाकडी संपर्क साधायचा आहे. वाघिवली संघाचा संघनायक आणि नांदगाव संघाचा संघनायक हॅलो. इसके बाद जो मुकाबला होगा वाघिवली बनाम नांदगाव टीम के कप्तान से गुजारिश हो गई कि टॉस के लिए कमेंट्री बॉक्स से संपर्क करें. हम सिर्फ तीन पुकार लगाएंगे, उसके बाद पुकार नहीं लगाएंगे. बाद में जो पेनल्टी होगी आयोजककर्ताओं के माध्यम से उस पेनल्टी का सामना करना होगा. तो तमाम दर्शकों का फिर से एक बार स्वागत किया जाएगा इस क्रिकेट के माध्यम से. दोस्तों 75 रन बनाए और 76 रनों का टारगेट, जैसे इंटरव्यू ली थी हमारे रिवॉल्व सर ने कि 40-45 के अंदर, लेकिन इसके ऊपर विपरीत होता हुआ विनाश काले विपरीत बुद्धि ये होती हुई नजर आ रही है मैदान के अंदर. क्योंकि ये कमेंट्स आपके आपके ऊपर ही भारी होती हुई नजर आ रही है, यानी कि आपके अस्त्र आपके ऊपर ही अपनाए जा चुके हैं यहां पर इस करल टीम के माध्यम से. लेकिन फिलहाल मैदान के अंदर दोनों भी प्रारंभिक बल्लेबाज भेजे जाए. गणेश वाघिवली संघाच्या संघनायकाला विनंती असेल, कारण नांदगाव संघाचा संघनायक उपस्थित आहे. वाघिवली संघाचा संघनायक आपण सामना सुरू होण्यापूर्वी आला नाहीये, तर आयोजकांच्या वतीने आपल्याला जो काही निर्णय असेल पेनल्टीचा त्या पेनल्टीच्या समोर जावं लागेल, कारण नांदगाव संघाचा संघनायक उपस्थित आहे. सामना जवळ जवळ संपलाय तरी आपण कर्णधार उपस्थित नाहीत, तर लवकरात लवकर आपण नाणेफेकीसाठी यावं. वाघिवली संघाचा संघनायक प्रतीक सुरते किंवा लालचंद गावंड आपण या लगेच. बिलकुल, क्योंकि पहली इनिंग खत्म होने के यानी कि 5 ओवर्स खत्म हो चुकी है और कॉल भी नहीं किया, फिर भी आप नहीं आ रहे, तो आयोजक कराइए. देखिए आ चुके हैं. बिल्कुल, जो अंदर दो कुत्ते हैं उसको भगाइए, क्योंकि ये कुत्ते बहुत चर्चे में आते हैं. विशाखापट्टनम में जब मैच हुआ था उसके ऊपर जब चप्पल फेंकी गई थी वो चप्पल हमें बहुत याद है, पेपर में भी वो फोटो आया था. फिलहाल दोस्तों वाघिवली संघ का संघ ने क्या तो यहाँ पर मयूर भुवेर सांस्कृतिक शैक्षणिक और सामाजिक विकास संस्था आयोजित स्वर्गीय धनाजी शेठ पांडुरंग भोईर और स्वर्गीय तुकाराम मिठू भोईर आयोजित सरपंच ट्रॉफी 2018 की पहला कार्रवाई यानी कि पहली यहाँ पर पहला दिन इस श्रृंखला का, और ये कारवा घटता हुआ नजर आ रहा है. इस कारवा का दूसरा मुकाबला चलता हुआ शिरोन बनाम करल के बीच में, और टॉस विन जीता था शिरोन टीम ने. पहले फील्डिंग करने का फैसला ले लिया, बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया था करल टीम को, लेकिन करल टीम ने 5 ओवर्स में 75 रन बनाए और 76 रनों का टारगेट यानी कि 15.20 की औसत से रन बनाने हैं. पहले पावर प्ले की शुरुआती गेंदबाज आ चुके, गेंदबाज तेजस तांडेल राइट आर्म ओवर द विकेट, लेफ्ट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी करते हुए अंपायर द्वारा पहली गेंद व्हाइट बॉल का इशारा यानी कि अतिरिक्त स्कोर कार्ड में पहली रन, और यहां पर स्कोर कार्ड
बगैर कुछ मेहनत के साथ एक रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए व्हाइट बॉल की अगर शुरुआत होती है तो टीम के लिए बहुत खराब शुरुआत मानी जाती है। लेकिन फिर से एक बार लेफ्ट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी करते हुए गेंदबाज, ये देखिए क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, लगातार दूसरा व्हाइट बॉल बगैर कुछ मेहनत की रन मिलते हुए। यानी कि अगर व्हाइट बॉल की बात करें तो इंटरनेशनल में ऐसी एक टीम है सबसे ज्यादा रन देने वाली अतिरिक्त टीम, यानी कि अतिरिक्त रन देने वाली पाकिस्तान पहले नंबर की टीम है, दूसरे नंबर की टीम है वेस्ट इंडीज, तीसरे नंबर की टीम है इंडिया। तो क्या होगा, क्या लगातार तीसरी व्हाइट बॉल डागेंगे और आपके आपके टीम के लिए यानी कि व्हाइट बॉल की हैट्रिक करेंगे। गेंदबाज यहां पर तेजस तांडेल दिशा से भटकते हुए नजर आ रहे हैं। फिर से एक बार बल्लेबाज तैयार, ये देखिए इस बार इस गेंद को घुमाया सीधा और सीधा, ताकत टाइमिंग और नजाकत का एक त्रिवेणी संगम। गेंद जाती हुई डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर, वन बाउंस सीमा रेखा के बाहर, इस सरपंच ट्रॉफी का ब्रांडेड चार रन। ये देखिए इसी बल्लेबाज यानी कि प्रतिकेत ने टोंड्रा के मैदान के ऊपर 15 गेंदों में 67 रनों की नाबाद यानी कि नायाब पारी खेली जा चुकी थी। क्या इस मैदान के ऊपर इसकी हल्की सी झलकियां दिखेंगी, ये देखिए फिर से एक बार इस गेंद को सिर्फ और सिर्फ पंच किया था जरूर लेकिन कोई रन नहीं। इस गेंद को पकड़ा जा चुका था सेकंड स्लिप में और कोई रन नहीं। जिस गेंद के ऊपर कोई नंबर कोई अंक नहीं लिखे जाते उस गेंद को डॉट करार दिया जाता है। डॉट गेंद की हुई समाप्ति, टोटल वही के वही रुका हुआ। 6 रन स्कोर कार्ड के ऊपर, पहली लगातार 2 व्हाइट बॉल, उसके बाद 14 और ये गेंद यहां पर नजाकत के साथ खेला जा चुका था। फिर से एक बार ये देखिए क्रॉस लाइन खेलने की कोशिश, ये देखिए फिर से एक बार ये व्हाइट बॉल आ चुकी है। लेग बाइट्स का ये चौवा आया और बिल्कुल टट आ चुका है और इस चौवे के साथ टीम का टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 10 रन। 10 नंबर की जर्सी की बात करेंगे तो सचिन रमेश तेंदुलकर क्रिकेट के भगवान दोस्तों इस जर्सी के ऊपर शार्दुल ठाकुर ने जर्सी पहनी थी। जरूर वो खिलाड़ी जीवदानी यानी कि अगर बात करें तो वो खिलाड़ी है, जरूर यूएई में खेलते हैं लेकिन उस जर्सी के ऊपर बैंग लगाया जा चुका है। फिर से एक बार तैयार, ये देखिए सीधे बल्ले से बैक टू द बॉलर, गेंदबाज ने अपने माया जाल में फंसाया, पहला यहां पर ब्रेक थ्रू दिलाया अपने टीम के लिए, करल टीम के लिए। और नए बल्लेबाज मैदान के ऊपर गौरव शेलार, तो ये देखिए गेंदबाज की चलाकी, वेरिएशन दिखाया था गेंदबाजी में गेंदबाज तेजस तांडेल द्वारा, ये सफलता जहां पर उनकी कदम चूमती हुई नजर आ रही और ये वेरिएशन होना चाहिए। वेरिएशन की बात करें साउथ अफ्रीका के गेंदबाज इमरान ताहिर के पास ऐसे 7 डिलीवरी है जो अलग अलग क्षेत्र में फेंक सकते हैं, अलग अलग डिलीवरी अलग अलग शैली के फेंक सकते हैं, उसके बाद 6 डिलीवरी एआर अश्विन फेंक सकते हैं। फिर से एक बार ये देखिए क्रॉस लाइन, जरूर हवा में गेंद, लंबाई ज्यादा है और इस बार ये लगातार दूसरा विकेट और ये दूसरा सदमा लगता हुआ बीच मैदान में फेंक चुकी है। धन्यवाद। बीच मझदार में फंस चुकी है नैया, इस नैया को पार लगाने के लिए कौन सा मांझा होगा जिस बीच मझदार में फंसी हुई नैया को पार लगाने का काम करेगा, कौन सा वो बल्लेबाज होगा, लेकिन आने वाले वक्त के साथ पता चलना जरूरी होगा। बल्लेबाज को संभलना होगा,
मैदान के अंदर, क्योंकि उनके नैया में पानी आना शुरू हो चुका है। ऐसा कहा जाता है शुभम कि आपकी नैया समुद्र में चलना जरूरी है, लेकिन नैया में पानी नहीं आना चाहिए, नहीं तो नैया डूब सकती है। इस डूबती हुई नैया को कौन सा मांझा होगा पार लगाएगा, किनारे पर लाएगा? नए बल्लेबाज आ चुके हैं प्रभाकर तांडेल। तो सामने है गेंदबाजी के लिए तेजस तांडेल, प्रभाकर टकले। इंडिया क्रिक के माध्यम से हर एक फिर से एक बार तैयार। ये देखिए जड़ में डाली हुई गेंद, गेंद को निकाला जा चुका था, पर शॉर्ट कवर के रीजन में इस गेंद को पकड़ा जा चुका है और एक रन चुराई। इस एक रन के साथ टीम का टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 11 रन स्कोर कार्ड के ऊपर। थैंक यू गणेश। या जर मैं अपना नाणेफेकी साठी सन्माननीय आदरणीय भगवान भोईर साहेबांना विनंती करूया की आपण आपले शुभ हस्ते भगवान भोईर या कुंडवल गावातील आदरणीय व्यक्ती अर्थातच समाज कार्यकर्ते यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होणार आहे। ते म्हणजे वाघिवली उपक्ष आपण सामना असेल नांदगाव संघ इथं। नक्कीच नाणेफेकी केली जात आहे अघिवली संघाचा संघनायक आणि नांदगाव संघाचा संघनायक। कंपल्सरी चेसिंग हा नियम असेल। तर नाणेफेकी यस कोण बोलतोय छाप हे दाखवा दाखवा काटा भगवान भोईर साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक छाप अर्थातच नांदगाव संघ विजय झालाय। नांदगाव संघ निर्णय काय निर्णय नंतर कळवणार। ऑल द बेस्ट अर्थात दोघांसाठी सामना सुरू करायचा आहे। बिलकुल 24 गेंदे 65 रनों का टार्गेट, 24 गेंदे 65 रन, गेंदबाज तैयार। वर्द विकेट इस बार बाहरी किनारा, तेज तर्रार गेंद को फेंकी जा चुकी थी, एक और झटका, तीसरे विकेट का पतन। इस मर्तबा यहां पर इस टीम की पूरी तरीके से नैया डूबती हुई नजर आ रही है। धन्यवाद डीजे। ये देखिए यहाँ पर लगातार विकेटों की लाइन लगती हुए और इंडिया क्रिक के माध्यम से इस टूर्नामेंट को लाइव दिखाया जा रहा है और यहाँ पर हमारे सर्वश्रेष्ठ अपडेटर बैठते हुए नजर आ रहे पिंटिया घरत, रायगढ़ समालोचक एसोसिएशन के जबरदस्त अपडेटर्स पिंटिया घरत के माध्यम से पूरे महाराष्ट्र में, यानी कि उनके पास 150 से ज्यादा ग्रुप। बिल्कुल थर्ड अंपायर की मांग इंडिया। यहां पर बात करें इंटरनेशनल के ऊपर यार अश्विन मुथैया मुरलीधर ऐसे गेंदबाजों के ऊपर अगर थर्ड अंपायर लगा सकते हैं तो यहां पर ग्रामीण टेनिस क्रिकेट के में भी आक्षेप लिया जा सकता है। थर्ड अंपायर का काम करने के लिए चलते हुए नजर आ रहे समाधान भास्कर। बिल्कुल कानोबा कुंडवाल स्पोर्ट के एक क्रिकेट का बहुत बड़ा नाम मैदान के अंदर चलते हुए नजर आ रहे। रात को मेरे ख्याल से पैरों में ठंडी नहीं लग रही है, बात करेंगे उनके शूज की जरूर। फिलहाल तैयार गेंदबाज सर्वेश तांडेल गेंदबाजी के लिए पहली गेंद के ऊपर विकेट चटकाने का काम करते हुए राइट आर्म ओवर द विकेट। फिर से एक बार तैयार बल्लेबाज। ये देखिए ये गेंद यहां पर शॉर्ट थर्ड मैन के रीजन में जा रही थी गेंद, लेकिन यहां पर फील्डर ने चलाकी दिखाई, एक ही रन मिलता हुआ। इस एक रन के साथ टीम का टोटल आ चुका है 12 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस एक रन से काम नहीं बनने वाला, जैसे हम हरदम कहते हैं कि सलवार कमीज पहनने से कोई राजा नहीं बन जाता, और एक दुक्के के साथ रन बनाने का ये औसत और टोटल को पार नहीं किया जा सकता। फिर से एक बार तैयार। ये देखिए ये शॉट की तलाश थी और आखिर में देर से आए लेकिन दुरुस्त आए अंपायर शंकर दादा मात्रे की तरफ से 4 रनों का इशारा। ये चौब के साथ टीम का टोटल आता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 16 रन। जीत के लिए 7 रनों की जरूरत। हमारे ये स्कोर शुभम कह रहा है कि ये टोटल बड़ा है, लेकिन बड़ा बनाने के लिए
ये देखिए फिर से एक बार गैप को ढूंढा जरूर, गेंद जाएगी यहां पर जरूर, लॉन्ग ऑफ प्रिजन में इस गेंद को पकड़ा जा चुका है और बल्लेबाजों ने चीटी की चपलाई ही दिखाई और दो रन अर्जित किए। दो रन के साथ टीम का टोटल आता हुआ 18 रन स्कोर कार्ड के ऊपर। 18 की बात करो तो 18 नंबर की जर्सी पहनने वाले विराट कोहली आजकल बहुत फॉर्म में आ चुके हैं, उनके द्वारा 34 शतक लगते हुए नजर आ रहे हैं। लेकिन फिलहाल बात करेंगे विराट कोहली की, कई जैसे वक्त मिलेगा वैसे। ये देखिए फिर से एक बार शानदार फील्डिंग का नजारा दिखाया था लेकिन रोक नहीं पाए थे टीम के कप्तान, और इस मरतबा गेंद यहां पर गोली की रफ्तार से फिर से एक बार सनसनाती हुई दंदनाती हुई चार रन। बिल्कुल टीम का टोटल इस चौवे के साथ आ चुका है 22 रन स्कोर कार्ड के ऊपर, 22 रन आ चुके हैं। फिर से एक बार ये देखिए ये गेंद देखिए यहां पर फील्डिंग की, यहां पर लूज फील्डिंग लेजी फील्डिंग, नो बॉल का इशारा अंपायर द्वारा। ये देखिए दोनों भी अंपायर की उंगली आसमान में, यानी कि फिर घुमाएंगे अभी, बजाइए डीजे। बिल्कुल ये देखिए एक और नो बॉल का चौवा आया और चौवे के साथ टीम का टोटल 27 रन दोस्तों, 27 रन आ चुके हैं। फिर से एक बार फ्री हिट, ओ ये देखिए फिर से एक बार गेंद जाती हुई डीप मिड विकेट रीजन में, इस गेंद को पकड़े तब तक एक ही सिंगल, सिंगल के साथ टीम का टोटल आ चुका है 28 रन स्कोर कार्ड के ऊपर। स्कोर कहा था पहले ओवर की बात करें सिर्फ 11 रन थे, लेकिन इस ओवर में अगर गेंदबाज की बात करें तो 18 रन एक विकेट, लेकिन ये निर्णायक ओवर हो सकता है। आने वाली अभी तक 18 गेंदे बाकी, 48 रनों की जरूरत जीत के लिए, जीत का सूत्र बदलता हुआ एक और श्रृंखला आपके लिए भेंट लेकर आएगी, बिल्कुल इसी मैदान के ऊपर यानी कि ओला के मैदान के ऊपर होगी और आयोजक करता होगे रिवॉल्व मात्रे। पहली इनामी राशि 1.5 लाख, दूसरी इनामी राशि होगी 75, तीसरी इनामी राशि होगी 40,000। लेकिन इस श्रृंखला की बात करेंगे सरपंच ट्रॉफी यानी कि आयोजक करता है मिथुन भोईर और मयूर भोईर सांस्कृतिक शैक्षणिक और सामाजिक विकास संस्था स्वर्गीय धनाजी शेख पांडुरंग भोईर, स्वर्गीय तुकाराम मिठू भोईर और इस सरपंच ट्रॉफी के सभी आयोजक कर्ताओं के माध्यम से 1.5 लाख शेड्यूल संघाच्या खेळाडूंना सूचना असेल की आपण खेळाडू कक्षामध्येच बसायचं आहे आणि खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच बसतील, प्रेक्षकांना बसण्यासाठी खेळाडू कक्ष नाही आहे मित्रांनो। खेळाडू कक्ष अन्यथा पेनल्टी देण्यात येईल, आयोजकांनी सूचना केली आमच्यापर्यंत खेळाडू कक्ष हा खेळाडूंसाठी आहे। हा बिलकुल मजा लेते होंगे क्या हुआ मैदान के अंदर। ये देखिए जड में डाली हुई गेंद, गेंद को यहां पर निकाला जा चुका था लॉन्ग ऑन रीजन में, बल्लेबाजों ने देखी है पीटी उषा की तरह दौड़े, दो रन यहां पर अर्जित किया। इस दो रन के साथ टीम का टोटल आ चुका है 30 रन, जीत का सूत्र बदलता हुआ 17 गेंदे 46 रनों की जरूरत। कोई भी लक्ष्य दोस्तों बड़ा नहीं होता, कोई भी लक्ष्य बड़ा नहीं होता, जो जीता वो कभी डरा नहीं और जो डरा वो कभी जीता नहीं। इस बार धीमी गति की गेंद, चेंज ऑफ द पेस वेरिएशन के तौर पर गेंद को फेंका जा चुका था विकेट कीपर के दस्तानों में, पलक झपकती गेंद और डॉट गेंद की हुई समाप्ति। गेंदबाज ने यहां पर तेजस टांडिल द्वारा वेरिएशन इसका इस हथियार का इस्तेमाल किया गेंदबाज द्वारा और डॉट गेंद की हुई समाप्ति। फिर से एक बार ये देखिए कहीं पर निगाह कहीं पर निशाना, इसे बात नहीं बनने वाली, बल्लेबाजों को अपने लाइन में आना होगा, फुटवर्क की अहमियत फुटवर्क का इस्तेमाल करना होगा, थोड़ी सी अपने बल्लेबाजी का जोहर दिखाना होगा, बल्ले की तेज तर्रार धार दिखानी होगी, गेंदबाज को यहां पर डरावना खौफ दिखाना होगा और तभी आप खौफ दिखाएंगे, तभी यहां पर आपके लिए आपकी किस्मत चमकेगी।
ये देखिए लगातार तीसरी वाइड यहां पर डॉट गेंद, और इस डॉट गेंद के साथ दबाव दबाव और दबाव, मनोवैज्ञानिक दबाव, इनको गाना सुनाना होगा छत्रपति शिवाजी महाराज। उस एक बार सचिन तेंदुलकर से एक प्रश्न पूछा था, जरूर कहूंगा इस गेंद के बाद। ये देखिए दबाव और दबाव और दबाव, और दबाव के नीचे दबाव के तले दबते हुए इस खिलाड़ी, और एक झटका लगता हुआ इस टीम को। लेकिन यहाँ पर इस मैदान के अंदर पूरी तरीके से छाती भी नजर आ रही है, पूरी तरीके से ताश के पत्तों की तरह बिखरती हुई पारी नजर आ रही है इस शिरडोन टीम की। और शिरडोन टीम की बात करें तो नए बल्लेबाज आ चुके हैं बल्लेबाजी के लिए, जगदीश टीम के कप्तान। टीम के कप्तान यहाँ पर बात करें इस नंबर के ऊपर महेंद्र सिंह धोनी बल्लेबाजी के लिए आते थे, लेकिन इस मैदान के अंदर क्या यहाँ पर छवे नंबर के ऊपर आए हुए बल्लेबाज जगदीश अपने बल्लेबाजी का कारनामा दिखाएंगे क्या। लेकिन गेंदबाजी में तेजस तांडेल छाते हुए नजर आ रहे हैं। ये देखिए इस बार इस गेंद को निकाला जा चुका है डीप मिड विकेट रीजन में, इस गेंद को यहाँ पर गोली की रफ्तार से वन बाउंस सीमा रेखा के बाहर दंदनाती हुई चार रन। बिल्कुल मनोवैज्ञानिक दबाव दिख रहा है। लीजिए मास्टर छत्रपति शिवाजी महाराज की गाने बजाई है, क्योंकि जब सचिन तेंदुलकर से एक इंटरव्यू में क्वेश्चन पूछा था दोस्तों, तो उन्होंने जवाब दिया आपके ऊपर, जब दिमाग के ऊपर मेंटली प्रेशर आता था मैदान के अंदर का, तो आप क्या करते थे, तो उन्होंने एक सरल सा जवाब दिया था कि मैं छत्रपति शिवाजी महाराज का गाना सुनता था और उसमें मेरे शरीर में एक नई ऊर्जा का संचार। मैदान के अंदर जीत के लिए 12 गेंदे और थर्ड अंपायर, जीत के लिए 12 गेंदे और 42 रनों की जरूरत, 12 गेंदे 42 रन, 21.00 के रिक्वायर्ड रन रेट से खेलते हुए नजर आना चाहिए मैदान के अंदर गेंदबाज सैयार विशाल गावन। राइट हैंड ओवर द विकेट, फिर से एक बार हवा में गेंद लॉफ्ट किया है, गेंद को गेंद जाती हुई लॉन्ग ऑफ प्रिजन में इस कैच को पकड़ा, एक और विकेट का वतन, विकेट नंबर 5वां गिरता हुआ। छत्रपति शिवाजी महाराज ने स्वराज्य का निर्माण किया दोस्तों, और इस महाराष्ट्र में इस मराठी इंसान को जीना सिखाया, मरना सिखाया, कैसे रहना और कैसा सामना करना है शत्रुओं से सिखाने वाले छत्रपति शिवाजी महाराज का 140 देशों में पूजा जाता है दोस्तों, उनकी रणनीति अपनाई जाती है। 11 गेंदे जीत के 42 रन, फिर से एक बार धीमी गति की गेंद, यहां पर गेंद को ब्रेक किया था गेंदबाज द्वारा, और यहां पर एक और डॉट गेंद की समाप्ति, 10 गेंद जीत के लिए रन बनाने हैं 42 रन, ये 42 रन बन सकते हैं और बनाने वाला चाहिए। आपको यहां पर किस्मत हर बार मौका देगी, लेकिन किस्मत का साथ आपने देना जरूर होगा। ये देखिए फिर से एक बार एक और उछलती हुई गेंद, कंधे का ज्यादा इस्तेमाल किया था गेंदबाज द्वारा, गेंद जाती हुई डॉट, और लगातार ये 3 गेंदे डॉट, उसमें एक विकेट, यानी कि आने वाली 9 गेंदे 42 रन बनाने जरूरी है। ये देखिए इस बार ऊपरी सिरा लगा, कैच को पकड़ा जा चुका है विकेट कीपर के माध्यम से, और इस बार छठी विकेट का पतन, छठी का दूर याद दिलाया। I'm gonna make it.
बिल्कुल यहाँ पर जीत का सूत्र बदलता हुआ नजर आ रहा है। क्या ये ओवर होगी मेडन? गेंदबाज द्वारा दो गेंदे शेष, यहाँ पर चार गेंदे डाली हुई है और दो विकेट चटकाए जा चुके हैं। दो विकेट यहाँ पर, दो गेंदे डॉट, दो गेंदे शेष, क्या होगा आने वाली आठ गेंदे? 42 रन बनाने हैं। जानते हैं कि अजनबी ओला टीम के जो बल्लेबाज है परम मात्रे द्वारा 42 रन बनाए जा चुके हैं, लेकिन क्या होगा इस मैदान के अंदर? ये गर्माहट अभी तक बाकी है, मुकाबला तो एक तरफा होता हुआ नजर आ रहा है। विशाल गावन राइट हैंड ओवर द विकेट, ये देखिए यहां पर तेज तर्रार गेंद को फेंका जा चुका था, एक ही रन मिलेगी यहां पर। दूसरे के लिए तैयार थे लेकिन दो रन से कुछ नहीं बनने वाला। यहां पर एक गेंद शेष इस ओवर की, पांचवी गेंद के ऊपर आखिर में एक रन मिलती हुई नजर आ रही है। टीम का टोटल आता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 35 रन जीत के लिए, सात गेंद 41 रन। ये देखिए फिर से एक बार उछलती हुई गेंद, यहां पर गेंदबाज ने अलग अलग तरीके की गेंद की और इस बार ओवर की हुई समाप्ति। ये निर्णायक ओवर हो चुकी है, जब रन चाहिए थे 42, सिर्फ और सिर्फ एक रन देकर दो विकेट चटकाए जा चुका है विशाल गावन। वाकई बढ़िया, काबिले तारीफ गेंदबाजी का मुजहरा विशाल गावन द्वारा, तारीफ की जाए उतनी ही कम। लेकिन एक ओवर जीत के लिए छह गेंदे और रन बनाने 41, इस 41 रन को बनाएंगे कैसे? नकेश गणेश अपन पाहतो या पाहतो या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय आदरणीय आर आर जी वासकर साहेब अर्थात उपसरपंच कुंडेवाल त्यांच्याच समेत व्यासपीठावर उपस्थित किरणजी खानावकर नावडे गावातील जबरदस्त आदरणीय युवा कार्यकर्ते अर्थात माजी उपसरपंच किरण खानावकर त्यांच्या समवेत हेमंत दरे सुजित मात्रे या आदरणीय मान्यवरांची उपस्थिती या व्यासपीठावर लाभले त्यांचं आपण या क्रिकेटच्या प्रतियोगितेच्या माध्यमातून अर्थात त्या रात्रीच्या या प्रकाश ज्योतीतील स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूया। चेंडू अर्थातच कमी धावसंख्या बघितली तर फार कमी झाली धावसंख्या, 19 शिरडोन संघाची एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना फार मोठं धावसंख्येचं आव्हान असेल, चेंडू शिल्लक असतील अर्थातच 5 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती गणेश 40 धावांचे। बिल्कुल 40 रन बनाने हैं, गेंदबाज निलेश तांडेल तैयार। ये देखिए इस बार इस गेंद को खेला जा चुका था यहां पर स्ट्रेट के दिशा में, गेंद फिर से एक बार सनसनाती हुई 4 रन। जीत का सूत्र बदलता हुआ आने वाली, यहां पर चार गेंदे बाकी, रन बनाने 36, चार गेंदे 36 रन बनाने हैं। फिर से एक बार गेंदबाज तैयार राइट हम राउंड विकेट, ये देखिए इस बार अक्रॉस लाइन गेंद को घुमाया जा चुका है, गेंद जाती हुई सीधा डीप फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर, ये एक और दनदनाता हुआ आसमानी सुल्तानी छक्का। और तीन गेंदे 30 रनों की जरूरत, गेंदबाज तैयार नीलेश तांडेल महंगे साबित। एक और शॉट करा रहा है, यहां पर शॉट खेला जा चुका था, गेंद जाती हुई मिड विकेट क्षेत्र में, एक ही रन मिलेगी और इस एक रन के साथ 47 रन स्कोर कार्ड के ऊपर। जैसे शुरुआती दौर में कहा था शिरडोन टीम के कप्तान ने कि 40-45 के अंदर सिमटने का काम करेंगे, लेकिन गेंदबाजी सही नहीं हुई, उनका ही वार पलटवार होता हुआ उनके ऊपर। ये देखिए एक और गेंद, तेज सर्रार डाली थी यहां पर, डॉट गेंद की हुई समाप्ति, अंतिम गेंद दूसरे सत्र की, यहां पर पूरी तरीके से औपचारिकता मुकाबले में बाकी। करल टीम का यहां पर झंडा लहराता हुआ नजर आ रहा है फिलहाल, इस बार तैयार। ये देखिए घुटना टेक और कमाल देखने का काम करने की कोशिश, लेकिन ओवर की हुई समाप्ति, लेकिन व्हाइट बॉल का इशारा अंपायर द्वारा
और फिर से एक बार बेल्स यहां पर चमकती हुई नजर आ रही है। व्हाइट बॉल का इशारा, एक गेंद शेष, क्या होगा? श्रीकांत के पारी का हुआ अंत और एक ही रन बनानी है यहां पर। तो यहां पर गेंदबाज नीलेश तांडेल ने सही लाइन लेंथ वाली गेंदबाजी जरूर, और इस मरतबा यहां पर करल टीम जीत का जेल सहरा पहनेगी। ये देखिए इस गेंद को कट कर दिया है, गेंद जाती भी सीधा यहां पर फाइन लेग क्षेत्र में, शॉर्ट फाइन लेग रीजन में, एक ही रन। और इस एक रन के साथ सिर्फ और सिर्फ रन बनते हुए 49 रन, और ये मुकाबला जीता 27 रन से मुकाबला जीता जा चुका है। और इस मैच के हीरो बनेंगे या सामना था सामना